शिंदखेडा तालुक्यातील बुराई नदीवरील वाडी शेवाडी प्रकल्पाचं पाणी बुराई नदीच्या काठावरील गावांना सिंचनासाठी व पिण्याच्या पाण्यासाठी सोडण्यात यावे अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांची होती। जिल्हाधिकारी धुळे यांनी आदेश केल्यानंतर माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते मुख्य प्रकल्पाच्या गेटचे बटण दाबून तर डाव्या कालव्याचे चाक फिरवून पाणी सोडण्यात आले। या पाण्यामुळे बुराई प्रकल्पापासून ते थेट तापी नदीपर्यंत असलेल्या शेवाळे अमराळे आर्वे चिमठाणे दराणे रोहाणे दलवाडे पिंपरी दरखेडा बाबोदे आलाने चिरणे कदाने निशाणे महालपूर वर्सूस देवगाव अशा विविध गावांना या पाण्याचा लाभ होणार आहे। यावेळी बाजार समितीचे सभापती नारायणसिंह पाटील कामराज निकम जिल्हा परिषद सदस्य वीरसिंह गिरासे तसेच पंचायत समिति सदस्य रंजित गिरासे दीपक मोरे दगा गिरासे आदि मान्यवर उपस्थित होते। वाडी शेवाडी प्रकल्पाच्या मुख्य गेटमधून बटन दाबून 200 क्यूसिक पाण्याचा विसर्ग आमदार रावल यांच्या हस्ते करण्यात आला आहे। कालव्यातून 90 क्यूसिक पाणी देगाव आणि शेवाळे गावच्या शेतकऱ्यांसाठी सोडण्यात आले आहे। मुख्य गेटद्वारे सोडण्यात आलेल्या पाण्यातून बुराई नदीत सोडण्यात आलेल्या पाण्याद्वारे नदीतील सर्वच बंधारे भरण्यात येणार असून जून महिन्यात या पाण्याचा मोठा लाभ होणार आहे। आज आपण वाडी शेवाडी धरणाच्या माध्यमातून बुराई नदीमध्ये 200 क्यूसेक्स पाणी सोडलेलं आहे। खरं तर देवाच्या कृपेने उन्हाळाही आपला निघून गेला आणि या शेवटच्या टप्प्यामध्ये आमचे शेतकरी बांधव यांना जे आपल्या शेतामध्ये लावायचं आणि म्हणून पाणी त्याचबरोबर पिण्याची अडचण जी निर्माण झाली या दृष्टिकोनातनं आत्ता जे वाडी धरणातलं पाणी सोडलं अत्यंत महत्त्वाचं आहे। बुराई बारमाईचं स्वप्न आम्ही पाहिलं आणि ती बुराई ही बारमाई झाली। उन्हाळा येऊ का पावसाळा येऊ का हिवाळा येऊ आमची बुराई ही बारमाई झाली आणि याच्यामध्ये पाणी राहील। आत्तासुद्धा उन्हाळ्यामध्ये ते पाणी राहील आणि पावसाळा येईपर्यंत आता पाणी राहणार आहे। मी आमच्या इरिगेशन विभागाचे सर्व अधिकारी इथले स्थानिक जे आमचे सर्व जिल्हा परिषद पंचायत समिती आणि इथले सरपंच या सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करतो। MDTV साठी यादवराव सावंत शिंदखेडा।